महादेव राज्य परिवहन कर्मचारी संगठन की ओर से एसटी कर्मचारियों के प्रलंबित मांगों को लेकर विधान भवन पर मोर्चा निकाला गया। शीत सत्र में मंगलवार को विदर्भ के एसटी कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर विधान भवन पर मोर्चा निकाला। उनकी मांगे है कि एसटी कर्मचारियों की वेतन वृद्धि होना चाहिए, गरबाड़े भत्ता का फर्क मिलना चाहिए। इसके साथ ही अन्य मांगों को लेकर ये मोर्चा निकाला गया था। मी ॲडव्होकेट उदयभान मालाधारी, प्रादेशिक सचिव काष्टाईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना नागपूर प्रदेश नागपूर। काष्टाईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेतर्फे विधान भवनावरती हिवाळी अधिवेशनामध्ये जो मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आमच्या प्रमुख मागण्यापैकी एसटी कामगारांना जी पगारवाढ देण्यात आलेली आहे ती पगारवाढीमध्ये जो फरक आहे तो तातडीने मिटवण्यात यावा। उदाहरणार्थ 2,500, 4,000, 5,000 जी पगारवाढ देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून पुन्हा पगारवाढ समसमान देण्यात यावी। 2016 जो वेतनवाढीचा जो भत्ता आहे आणि घरभाडे भत्ता याच्यामधला जो फरक आहे तो अजून देण्यात आलेला नाही आहे, तो सुद्धा तातडीने देण्यात यावा। आणि एसटी महामंडळाच्या मुख्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अर्धपुत्र आहे त्याच्या बाजूलाच या भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासुद्धा अर्धपुत्र बसवण्यात यावा, ही आमची मागणी आहे। आणि बॅकलॉग जो मागासवर्गीयांचा जो बॅकलॉग आहे तो सुद्धा तातडीनं भरण्यात यावा, ही आमची मागणी आहे। DNA प्रोसिजर म्हणजे ज्या अटी आहेत त्या दुरुस्त करण्यात याव्या आणि कामगारांना अननेसेसरी हॅरॅसमेंट करू नये, ही आमची मागणी आहे, त्या पूर्ण करण्यात याव्या, हीच प्रमुख मागणी। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।